औरंगाबाद महानगरपालिकेने व्यापाऱ्यांकडून व्यवसाय परवाना घेण्याचे बंधनकारक केले आहे. ज्या जागेमध्ये व्यापारी व्यवसाय करतात त्याचा महानगरपालिकेला व्यावसायिक दराने मालमत्ता कर देखील भरतात. परत त्याच व्यवसायासाठी परवाना शुल्क आकारणे गैरकायदेशीर आहे. औरंगाबाद शहरातील सर्व व्यापारी याचा निषेध म्हणून बंद पुकारत आहे. तसेच GST कायद्यातील जाचक अटी आणि तरतुदीचा निषेध करत शुक्रवारी 26 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारत बंदच्या आवाहनाला औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाकडून जाहीर पाठिंबा देत असल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे. भारत बंद कॅटने ऑल इंडियामध्ये जे संघटना आहे त्यांनी ठरवलेला असलेला भारत बंदला औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघ तसेच मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स आम्ही त्यांना पाठिंबा देत आहोत. हा बंद ज्या सरकारच्या GST बद्दलच्या जाचक अटी नियमावली या संदर्भात आहे आणि यासाठी सर्व व्यापाऱ्यांना असं एखाद्या चोर मर्डरर दरोडेखोर असं समजलं जातंय त्यासाठी आम्ही हा बंद पुकारत आहोत. एवढा मोठा GST टॅक्स आम्ही विक्रमी 1,15,000 कोटीचा टॅक्स हा जमा झालेला असताना सुद्धा GST चा एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापारी टॅक्स भरत आहे आणि त्यानंतर कळत न कळत चुकून हुकून ह्युमन एरर कॉम्प्युटर एरर अपलोड न होणे ह्या गोष्टीचे जे जाचक आटी नियम सरकारने केलेले आहेत त्याला आमचा तीव्र विरोध आहे. ठीक आहे ना, आमच्याकडून एखादी गोष्ट चुकली असेल ह्या महिन्यामधल्या टॅक्समध्ये पुढच्या महिन्यात तो आमच्याकडून भरून घ्यावा, सरकारने आम्ही भरायला तयार आहोत. परंतु त्यासाठी आमचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करणे आमच्या प्रॉपर्टी सीज करणे एवढे जर तुम्ही ब्युरोक्रॅट्सला किंवा अधिकाऱ्यांना अधिकार देत असाल तर हे चुकीचं आहे. त्या विरोधात आमचा हा बंद भारतभर कडकडीत बंद आम्ही पुकारलेला आहे.